नमस्कार, निशाज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत एक खानदेशी रेसिपी, ती म्हणजे रोडगे वांग्याची भाजी आणि वरण भात। चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळा तेल घालायचं आहे। तेल छान तापलं की एक चमचा मोहरी, मोहरी छान तळतळली की मग जिरं घालायचं आहे एक चमचा, कढीपत्त्याची काही पानं आणि आले लसणाची बारीक कुटलेली पेस्ट आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे। हा मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घ्या। थोडा लालसर झाला आणि छान एक सुगंध यायला लागला की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा। एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला होता, तो छान फ्राय करून घ्या। मग नंतर हिंग अर्धा चमचा आणि मिरची पावडर आणि गरम मसाला हा ओला करून घेतला होता आणि मग तो आपल्या भाजीमध्ये घातलेला आहे। तो छान गरम होऊ द्या। अगदी छान मस्त झालेला आहे रेड कलर। त्यामध्ये टोमॅटो घालून घ्या, तीन मीडियम साईजचे टोमॅटो कापून घातलेले आहेत। टोमॅटो अगदी सॉफ्ट होऊ द्या झाकण ठेवून, एक वाफ आल्यानंतर ते अगदी नरम होतात। आणि मग आपण पाव किलो बटाटे छान मोठ्या साईजमध्ये कापून एक वाफ येऊ दिलेली आहे। भाजीला अगदी मस्त कलर आलेला आहे। मग आपण आता यामध्ये टाकणार आहोत वांगी। वांगीसुद्धा या साईजमध्येच कापून घ्यायची आहे। सुरुवातीला बटाटे आपण घालून घेतो कारण बटाटे शिजायला वेळ लागतो, वांगी पटकन शिजतात। आता बटाट्याला एक वाफ आली की मग त्यामध्ये आपण वांगी टाकलेली आहे। वांगी मसाला छान मिक्स करून घेतली की त्यामध्ये एक ग्लास उकळलेलं गरम पाणी घाला, जेणेकरून छान आपल्या भाजीला तरी येते गरम पाण्यामुळे। थोडेसे मोठे काप टोमॅटोचे घालून भाजीला छान उकळी येऊ द्या। भाजी मस्त तयार झालेली आहे। एका बाजूला डाळसुद्धा शिजायला लावली होती, डाळ अगदी मस्त शिजलेली आहे। त्याला रई लावून घेऊ आणि ही आपण अशी साधीच ठेवणार आहोत। डाळ शिजायला घालताना नक्की त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचे आहे, जेणेकरून डाळ कुकरमध्ये वर येत नाही शिटी झाल्यावर। आता भातसुद्धा लावून घेणार आहोत। 1 ग्लास तांदूळ म्हणजे 250 ग्रॅम तांदळाला 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि छान 2 चमचे तेल घालून भातसुद्धा आपण शिजायला लावणार आहोत आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। भातसुद्धा आपला आता तयार होणार आहे। हे 350 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे रेग्युलर आपण घरात वापरतो ते। त्यामध्ये 2 चमचे ओवा छान हातावर चोळून घातलेलं आहे, चवीपुरते मीठ। हे मिश्रण छान मिक्स करून घ्या। त्यामध्ये 1/2 वाटी रवा, 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। हे मिश्रण चांगलं एकजीव करून मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळा, कारण आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। बापल्यांसाठी घट्ट असा गोळा लागतो, त्यामुळे आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे, काळजी घ्यायची आहे। पीठ मळताना थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। पाण्याला हाताला थोडं थोडं पाणी लावूनसुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता, पण डायरेक्ट पाणी घालू नका। असा घट्ट छान गोळा तयार झालेला आहे, याचे छोटे छोटे तुकडे करून आपण आता गोळे करून घेणार आहोत। चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे आणि पाणी वाफवायला ठेवलेलं आहे। पाणीला उकळी आली
येईपर्यंत आता आपण छान गोळे करून घेणार आहोत. दोन चपात्यांना लागतात तसे असे छोटे छोटे गोळे करून घ्या. असे सगळे गोळे तयार झालेले आहेत. आपण आता हे वाफवायला ठेवूया. पाणी अगदी उकळलेलं आहे. पाण्यावरती आता चाळण ठेवून हे गोळे आपण वाफवायला ठेवणार आहोत. एक 12 ते 15 मिनटासाठी हे गोळे आपण छान वाफवून घेणार आहोत. गोळ्यांना वाफ आलेली आहे छान. 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण हे चेक करून घेऊ. अगदी व्यवस्थित सुटत आहेत. ते पटकन निघत आहेत. चमच्याला बिलकुल चिकटत नाही आहे. पटकन सुटतात आहे. त्यावरून आपल्याला समजते की आपले वाफले झालेले आहे. मध्ये सुद्धा शिजले की नाही बघून घ्यायचे. अगदी छान शिजलेले आहेत. अशा प्रकारे सगळे वाफले कापून घ्यायचे आहेत. सगळे गोळे कट करून घेतल्यानंतर त्याचे आता आपण छोटे छोटे आणखीन पीस करणार आहोत. असे पातळ पातळ काप करून घ्या. अशा प्रकारे सगळे गोळे कापून झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत. तेल तापत ठेवलं होतं. फ्राय करायला घातलेले आहेत. अगदी छान लाल खरपूस असे भाजून घ्या. छान लालसर असे तळून झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे असे बापले बर्नामध्ये कुस्करून खायला अगदी मस्त लागतात. रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा. असे बापले वरणासोबत कुस्करून अगदी मस्त लागतात खायला. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.